नाशिक शहरात गुन्ह्यांचे प्रमाण एकीकडे वाढते तर दुसरीकडे प्रश्न समोर येतोय तो एनएमसी रुग्णालयांचा. महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये चालत असलेला भोंगळ कारभार दिवसेंदिवस समोर येऊ लागलाय. डॉक्टरांचे काम काय तर रुग्ण तपासणी आणि शस्त्रक्रिया करणे, परंतु महापालिकेत अनेक डॉक्टरांनी वर्षभरात एकही रुग्ण तपासला नाही की स्त्री रोग तज्ज्ञाने प्रसूती केली नाहीये. आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मागवलेल्या माहितीत हा धक्कादायक प्रकार आपल्या समोर उघड झालाय. याच पार्श्वभूमीवर आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी संबंधितांच्या कामकाजाचे ऑडिट करताना संबंधितांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव यावेळी करून दिली आहे. महापालिकेच्या रुग्णालयातील गैरकारभार गेल्या काही महिन्यांपासून गाजत असून त्यात गटबाजीने कहर केला आहे. MBBS, BMS, MD अशा शिक्षणाच्या पदवीवरून वरिष्ठ कनिष्ठ वाद सुरू झालाय. त्यातच प्रस्थापित डॉक्टर जागेवर नसतात. कनिष्ठ आणि नव्या कर्मचाऱ्यांना जादा काम देणे, रात्रपाळीस नेमणे यासारखे प्रकार होत असल्यानं महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये रुग्णांची चाबाळ होत आहे. नगरसेवकांना हाताशी धरून सोयीच्या ठिकाणी काम करणे यासह अनेक प्रकार या ठिकाणी घडताना दिसतायत. शासनाकडून आरोग्य सेवेसाठी अनेक योजना असताना त्या लोकांपर्यंत पोहोचत नाही. त्याच पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून प्रशासनाकडे सातत्याने तक्रारी होत आहेत. त्याची दखल घेत आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी गुरुवारी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. आयुक्त गमे यांनी समजुतीच्या स्वरात यांना समजावले असले तरी नंतर मात्र कारवाई होण्याची शक्यता असल्याची शक्यता प्रशासकीय सूत्रांनी व्यक्त केली आहे. सुरेश पिंगळे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.